नमस्कार शेतकरी बंधूंनो, सुखकर्ता कृषी सेवा केंद्र कुळगाव यांच्याकडून मी प्रवीण पवार कुळगाव। आज आपण माझ्या स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीनच्या पहिल्या फवारणीविषयी आपण माहिती देण्यासाठी फोन करतो। तर आपण जे सोयाबीन घेतलेलं आहे, लागवड केलेली आहे, ते 3.5 x 1 फूट असं बेडवर आपण डबल पट्टा लावलेला आहे सोयाबीन। त्या सोयाबीनला आपण पहिला प्रथम स्प्रे घेत आहोत। बघा, सध्याचा वातावरणाचा विचार करून आपण पहिल्या स्प्रेचं नियोजन केलेलं आहे। आता सध्या तरी पावसाचा खंड मोठे मोठे पडत आहेत, पीक लहान आहे आणि त्याचा कुठल्याही प्रकारे ताण येऊ नये आणि पीक चांगलं सुदृढ वाढ करावं आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून आपण पहिला स्प्रे घेतो। तर आपण पहिल्या स्प्रेमध्ये त्याच्यासाठी आपण जे प्रोडक्ट घेतलेलं आहे ते E60 आहे, ज्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे 60% पोटॅशियम बेस असलेलं ह्युमिक ॲसिड आणि 15% फुलविक ॲसिड असं दोन कंटेन आहेत। ह्युमिक ॲसिड हे थोडं दमादमानं हळूहळू काम करणारा कंटेन आहे आणि फुलविक ॲसिड हे खूप फास्ट काम करणारी टेक्नॉलॉजी आहे। याचा खास रोल असा आहे पिकामध्ये की जे पिकाची भरपूर वाढ करणे, पांढऱ्या मुळामध्ये भरपूर वाढ करणे, आपल्या जे सोयाबीनमध्ये दुधी नावाचं तण निघते त्याला जे आपल्या मुळे असतात भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळे असतात, तशाच प्रकारे या औषधामुळे सोयाबीनला पण चांगल्या मुळे येतात आणि आपण दिलेले खते चांगल्या प्रकारे शोषण होतात। दुसरी गोष्ट त्याचा फायदा म्हणजे आपल्या जमिनीत जे बॅक्टेरिया, आपल्या कामाचे जीवाणू आहेत, शेतीमित्र जे बॅक्टेरिया असतात त्याला चांगल्या प्रकारे कार्बन पुरवणे, त्यांना खाद्य पुरवणे हे त्याचं दुसरं काम आहे। त्यामुळे आपली जमीन चांगली भुसभुशीत राहून चांगल्या मुळ्या आणि चांगल्या प्रकारे खत शोषणास हे मदत करते। फुलविक ॲसिड म्हणजे ह्युमिक ॲसिडच्या समोरची एक टेक्नॉलॉजी असते आणि ते खूप चांगली काम करते। त्याच्यासाठी आपण प्रति पंप 25 ग्रॅम 20 लिटरला E60 घेतलेला आहे। आपण त्याचं अगोदर पाणी करून घेतलं होतं E60 तर ते आपण E60 टाकलेलं आहे। आता त्याच्यासोबत आपण दुसरं जे औषध वापरत आहोत त्याचं नाव आहे बघा झिबोका। हे झिबोका वापरण्याचं एकच कारण आहे की आता सध्या वातावरणात भरपूर ताण आहे, मुळीला ओलावा कमी आहे, त्याच्यामध्ये झिंक, बोरॉन, कॅल्शियम आणि एक क्षारमुक्त टेक्नॉलॉजी आहे। तर याचा एक विशेष फायदा म्हणजे झिंक वापरण्याचं एवढ्या लवकर कारण जे वातावरणातला ताण आहे पाण्याचा ते पाण्यात ताण कमी करतो। जो फॉस्फरस सर्वात जड कंटेन असतो वहन होण्यासाठी आणि पिकाला पचवण्यामध्ये, तर त्याचं झिंक जे असते ते मुळातून जो फॉस्फरस असतो तो उचलणे आणि तो पचवणे हे दोन्ही काम चांगल्या प्रकारे करते। दुसरी गोष्ट जे झाडामध्ये अमिनो ॲसिडची निर्मिती असते त्याच्यासाठी पण मदत करते, सहाय्यक घटक म्हणून काम करते। बुरशीजन्य आजारापासून आपल्या मुळा आणि पीक हे दोन्ही पण चांगले ठेवते, त्याच्यामुळं याच्यामध्ये जे असलेलं झिंक एक कंटेन असं चांगलं काम करते। बोरॉन आणि कॅल्शियम काटक परिस्थितीमध्ये पिकाच्या पेशी भित्तिका मजबूत करणे आणि पिकाला मजबूती देण्याचं काम कॅल्शियम आणि बोरॉन करत असते। कॅल्शियम वाहण्यासाठी पचनासाठी आपल्याला बोरॉनची गरज असते, पण असं झिंक, बोरॉन, कॅल्शियम आणि ते पण खूप इन्स्टंट काम करण्यासाठी क्षारमुक्त टेक्नॉलॉजी असल्यामुळं याचं आपण प्रमाण प्रति लिटर 3 मिली या हिशोबानं आपण त्याचा वापर करत आहोत आपण सोयाबीन पिकासाठी। हे बघा, आता याच्यानंतरचं जे आपण औषध घेतलेलं आहे ते म्हणजे आपण चार्जेक्स। याचं एक विशेष म्हणजे याच्यामध्ये अमिनो ॲसिड आणि E60 असे दोन कंटेन आहेत। E60 अमिनो ॲसिड तर सर्वांनाच माहीत आहे, किंवा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येत असते, जास्त पाऊस, जास्त थंडी आणि जास्त ऊन, त्यावेळेस अमिनो ॲसिड देणं झाडाला खूप चांगलं असते, त्यामुळून पिकाला थकावा आणि अन्नद्रव्याचं वहन म्हणजे जे वंगणाचं काम असते वहनाचं हे अमिनो ॲसिड करत असतात। त्याच्यामुळे त्यामध्ये अमिनो ॲसिड प्लस E60 असं दुसरं कंटेन आहे। E60 मुख्य काम म्हणजे झाडाला जास्त फुटवे काढणे, ब्रांचेस काढणे आणि मुळांची चांगली वाढ करणे हे पण काम असल्यामुळे आपण याचं प्रमाण आपण प्रति ML प्रति लिटर 1 ML आसपास घेत आहोत, म्हणजे जवळपास आपण 20 लिटरला हे 15 ML डोस सध्या तरी घेत आहोत पीक लहान असल्यामुळं। त्याच्यासोबत आपण दुसरं जे एक वापरलेलं आहे औषध ते म्हणजे आपल्या कुठल्याही प्रकारचा रसविषयक किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, झिंग, चक्रीभुंगा, खोडमाशी, इतर रसविषयक किडी आणि जे वाणूगाई अशा 3-4 नमुन्याच्या कीटकावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण याचं जे दुसरा औषध एक कीटकनाशक घेते ते सिजंटा कंपनीचं आलिका घेतलेलं आहे, ज्याचं झडशी फॉर्म्युलेशन आहे, खूप लेटेस्ट आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणता येईलला जे झडशी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला लॅम्डा सायलोथ्रिन प्लस थायमेथोक्दामचं कॉम्बिनेशन आपण वापरत आहोत। आता हे सर्व औषधे चांगल्या प्रकारे वहन करणे, झाडावर पसरणे, पूर्ण त्याच्यावर
वातावरणातले जे उष्णता आहे त्यामुळे औषधीचे ऱ्हास होऊ नये म्हणजे ते औषधी लवकर त्याचा पावर उतरू नये यासाठी आपण एक स्वरूप कंपनीचा स्ट्रायकर ज्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे. सिलिकॉनचे तर काम सर्वांनाच माहीत आहे की पानाला चांगल्या प्रकारे कोटिंग देते आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकाला तग धरण्याची क्षमता वाढवते. तर त्याचं जे प्रमाण आहे आणि आपण जे औषधे वापरले त्यांचं चांगल्या प्रकारे शोषण झाडांमध्ये केलेलं जातो. तर त्याच्यासाठी आपण प्रति लिटर अर्धा एम एल असं म्हणजे 20 लिटरला 10 ml आपण औषध वापरलेलं आहे. तर आपला हा संपूर्ण आपण जो डोस बनवलेला आहे तो चांगला एकदम लहान पिकासाठी परिपूर्ण असा डोस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण याचा पहिला स्प्रे घेत आहोत. तर आपण आपला तुम्हाला थोडंसं सोयाबीन दाखवतो. हे बघा आता आपलं सध्या उन्हाचं टाईम आहे भरपूर त्यामुळे आपल्याला थोडंसं ऊन धरत आहे सोयाबीन. आपण हे 3.5 by 1 foot अशी आपण याची लागवड केलेली आहे. बघा ही ग्रीन गोल्डची 33-44 व्हरायटी आहे. बघा खूप चांगलं सध्या तरी पीक आहे. जवळपास 15 दिवस आपल्या पिकाला होत येत आहेत. 13-14व्या दिवशी आपण स्प्रे घेत आहोत. संपूर्ण क्षेत्रफळ आपलं आपण जे टोकन केलेले आहे ते 3.5 एकरचं क्षेत्रफळ आहे. बघा तरी कुणाला काही जर शंका असेल काही अनेक वाटत असेल तर त्यासाठी मी माझा मोबाईल नंबर देत आहे. माझा मोबाईल नंबर आहे 99 22 14 24 75. धन्यवाद.